आज महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे हे श्री क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी दाखल झाले आहेत. त्यांनी या ठिकाणी दर्शन सुद्धा घेतलेलं आहे. काय सांगाल बाप्पा, आज तुम्ही नॉमिनेशन फॉर्म भरणार आहेत, किती वाजता तुम्ही हा फॉर्म भरणार आहेत आणि कशा पद्धतीने फॉर्म भरण्याचं नियोजन आहे? मी आज सकाळी माझ्या ग्रामदैवतांचे दर्शन घेऊन श्री क्षेत्र चाकरवाडी इथे आज दर्शन घेऊन आता बीडला जाणार आहे. राष्ट्रवादी भवनला थांबून 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन 1:30 वाजेपर्यंत मी नॉमिनेशन पत्र दाखल करणार आहे. कसा प्रतिसाद आहे जिल्ह्यामध्ये? तुम्ही दौरे करताय, लोकांच्या भेटी घेताय, कशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद मिळतोय आणि काय वाटतंय एकूणच या संपूर्ण निवडणुकीच्या? लोकांना 13 तारीख कधी येती आणि एकदा मतदान करून मला आशीर्वाद कधी देतो असं उत्सुकता झाली. कधी लवकरात लवकर एकदा बटन दाबायची संधी मिळो असे लोकांना इच्छा आहे. म्हणजे लोकांनी, तुम्ही सांगितलं की लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली आहे, तुमच्याकडे कुठले मुद्दे असणार आहेत निवडून आल्याच्या नंतर बीड जिल्ह्याच्या विकासासाठी? बीड जिल्ह्याचा जे मागासलेपणाचा धब्बा आहे ते काढून टाकण्यासाठी जे काही काम करावं लागेल ते मी करणार आहे. इथे इंडस्ट्री आपल्या जिल्ह्यात आली पाहिजे, तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, शेतकऱ्यांचे शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी वेअर हाऊसेस असतील, त्याच्यासाठी जे प्रक्रिया उद्योग असेल ते या बीड जिल्ह्यात आणायचं माझं मानस आहे. महायुतीच्या ज्या उमेदवार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांकडून आणि प्रचारामधून एक मुद्दा पूर्णपणे हायलाईट केला जातोय की बीड जिल्ह्यात सर्वाधिक पीक विमा आणला आणि अनुदान सुद्धा त्यांच्या काळामध्ये त्यांनी मिळवून दिलं जिल्ह्याला. नाही, जर समजा त्यांनी असं केलं असं म्हणलं जातंय तर 20 चा पीक विमा परभणीला मिळतोय, लातूरला मिळतोय आणि बीडला मिळाला नाही, त्याचं उत्तर कोण देणार आहे? आणि विमा हा विषय तसा विचार केला तर कुठल्या मंत्री किंवा कुणी आणू शकत नाही. विमा कंपनीला शेतकऱ्याने भरलेल्या पैशाची जी विमा कंपनी गॅरंटी घेते त्याच्यानंतर तो विमा लागू होतो. बरं, दुसरीकडे बीड जिल्ह्यामध्ये वेअर हाऊसचं तुम्ही सांगितलं, मात्र रेल्वेचा सुद्धा मुद्दा गेल्या अनेक वर्षांपासून यावर राजकारण होत आहे. तुम्ही जर निवडून आला तर हा मुद्दा संपेल? असे भयान परिस्थिती या जिल्ह्याची आहे आणि भरपूर प्रश्न आहेत रेल्वेसारखे. रेल्वे आपण, मी बऱ्याच वेळेस सांगतोय की रेल्वे 99 किलोमीटर 15 वर्षात झाली, आणखी राहिलेली उर्वरित कंप्लीट करायला 25 वर्ष लागतील. असं जर झालं तर 2 पिढ्या जातील. मी खासदार झाल्याच्या नंतर 2 वर्षात ती रेल्वे कंप्लीट करेल. बरं, पंकजा ताई ज्या आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की मी डायरेक्ट मोदींना बोलू शकते आणि जिल्ह्याच्या विकासासाठी काम करू शकते, तसा सक्षम उमेदवार आता समोर उभा नाही आहे. कुणी अडवलं होतं 10 वर्षे? मी सक्षम, जर सक्षम खासदार होत्या ह्या तर मग काय अडवलं कोणी आम्ही? या सक्षम उमेदवार जर होत्या तर मग आतापर्यंत काय केलं नाही? आपल्या भगिनी सक्षम नव्हत्या असं त्यांना म्हणायचंय का? मला माहित नाही. आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की मराठा आरक्षणासंदर्भात अजूनही लोकांची आंदोलनं सुरू आहेत, आणखी लोकांचं मत समोर येत आहे. तुमची भूमिका मराठा आरक्षणासंदर्भातली नेमकी काय? मराठा आरक्षणाच्या बाबतीत माझी भूमिका म्हणलं तर मराठा समाजाचा घटक म्हणून मी त्या आंदोलनाच्या प्रत्येक चळवळीमध्ये सोबत आहे आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आदरणीय मनोज दादा जरंगे पाटील साहेबांनी जे आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्याच्यात मी सक्रिय प्रत्येक आंदोलनात आहे पण, आणि इथून पुढेही त्या मराठा आंदोलनाला मी बरोबर असेल. बरं, मराठा समाजासोबतच धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे, कारण पंकजा मुंडेंनी तर शपथ सुद्धा घेतली. आता काय शपथ घेतली? काल कोर्टानं फेटाळलं, यांनी सरकारनं मांडण्यास अकार्यक्षम सरकार आहे, यांनी मांडू शकले नाहीत, कोर्टाने काल नाकारलंय. हा किती कुठल्या कुठल्या समाजाची फसवणूक करणार? मग यांना खूप कळवळ आहे ह्या गोष्टी. धनगर समाजाचं आरक्षण तर पार सुप्रीम कोर्टानं काल फेटाळलं ना, सर्व जग बघतंय, तर दिसतंय आपल्याला चौकट, त्याच्यामुळे तो विषय नाहीये. ह्याच्यासाठी रियाचिका करणं काम आहे आणि ती केलं पाहिजे. मी खासदार झाल्यानंतर त्याच्या बाबतीत आवाज उठेल. बरं, नक्कीच तुम्ही सांगताय की आपण विजय होणार आहे, किती लीड असेल? मी बीड लोकसभेचा खासदार म्हणून निवडून येणार आहे एवढं मी आज तुम्हाला सांगतो. नक्कीच आपल्यासोबत बजरंग बाप्पा सोनवणे होते, ज्यांचं असं मत आहे की मी बीडचा खासदार नक्कीच निवडून येणार आहे आणि मराठा आरक्षणासंदर्भात धनगर आरक्षणासंदर्भातली देखील त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.